स्वागत है हमारे चैनल मध्ये जसं नाव आहे मेकअप आणि खूप काही आणि मी आहे कामिनी। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ही हेअरस्टाइल मी कशी केली आहे ते पाहणार आहोत। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून द्या व त्याच्या बाजूची जी बेल आयकॉन आहे ती देखील प्रेस करायला विसरू नका। माझ्या चॅनलवरती मी मेकअप DIY हेअरस्टाइल्स असे अनेक प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते। तर ते जर तुम्हाला मिस करायचे नसतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व त्याच्या बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्याला हेअरस्टाईलसाठी लागणार आहे कोम व दोन रबर बँड। तुम्ही कोणत्याही कलरचे घेऊ शकता। तर सर्वात आधी आपल्याला हेअर्समधले जे ट्रायंगल्स आहेत ते रिमूव्ह करून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित। त्यासाठी सेक्शन करून व्यवस्थित त्यातील ट्रायंगल्स काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण हेअर एका बाजूने पुढे घेणार आहोत अशा प्रकारे व्यवस्थित त्याला कोम करून घ्यायचे। व्यवस्थित ट्रायंगल्स काढून घ्यायचे आहेत त्यातील। त्यानंतर आपण एक रबर बँड लावणार आहोत। इथे मी पिंक कलरचा घेतलाय, तुम्ही ब्लॅक कलरचा देखील घेऊ शकता जेणेकरून तो दिसू नये म्हणून। तर आज आपण फिश टेल ब्रेड करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला रबर बँड लावून घेतल्यानंतर हेअरचे दोन सेक्शन करायचे आहेत, इक्वल दोन सेक्शन करून घ्यायचे आहेत व अंगठ्याच्या मदतीने थोडा थोडा सेक्शन एका एका बाजूला ऍड करत जायचं आहे अशा प्रकारे। अंगठ्याच्या मदतीने थोडा थोडा सेक्शन दुसऱ्या जे दोन पार्ट केलेत त्या पार्टमध्ये मिक्स करत जायचे अपोजिट पार्टमध्ये अशा प्रकारे। तुम्ही लूज देखील ब्रेड हे करू शकता। इथे थोडीशी टाईट केली आहे, नंतर आपण लूज करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी पूर्ण ब्रेड तयार करून घेणार आहे अशा प्रकारे। छोटे छोटे सेक्शन घ्यायचे जेणेकरून ते आपली ब्रेड आणखी सुंदर दिसेल। इथे थोडेसे मोठे घेतले पण तुम्ही आणखी छोटे सेक्शन देखील घेऊ शकता। झाल्यानंतर आपण खालच्या बाजूला रबर बँड लावून घेऊयात त्याला, पण नंतर ती हे जी ब्रेड आहे ती लूज करून घ्यायची आहे अशा प्रकारे। हेअर थोडे पूल करायचे त्यातील, अजून भरगच्च दिसेल, थोडीशी लूज करत जायचे अशा प्रकारे। थोडे थोडे हेअर पूल करायचे व लूज करत चालायचे अशा प्रकारे आपली ब्रेड तयार झालेली आहे। तुम्ही त्याला डेकोरेट करण्यासाठी फ्लावर्स देखील यूज करू शकता। तर मी इथे एक रेड कलरचा रोज घेतलेला आहे, व्हाईट कलरचे दोन फ्लावर्स आहेत, त्याने मी ब्रेड डेकोरेट करून घेणार आहे। हे दोन फ्लावर्स मी ते देखील लावून घेतली आहे अशा प्रकारे आपली ब्रेड तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, स्टे हेल्दी।